सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाए मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। दीड दिवसाच्या गणपतीला त्यासोबतच पाचव्या दिवसाच्या गणपतीला आणि दहाव्या दिवसाच्या गणपतीचं विसर्जन हे फिरत्या तलावामध्ये नागरिकांनी करावं, जेणेकरून ते बाहेर पडू नये, कोरोनाचा संसर्ग होऊ नये, अशा सर्व अँगलनी विचार करून हा आर्टिफिशियल मोबाईल पॉन्ड आपण तयार केलेला आहे। गणेश उत्सव हा सर्वांचाच आवडता सण, पण यंदा या सणावर कोरोनाचे विरजण पडले आहे आणि म्हणूनच राज्य सरकार आणि पोलिसांनी दिलेल्या दिशानिर्देशानुसार यंदा गणेश उत्सव साजरा केला जात आहे। गणेश विसर्जन समयी होणारी गर्दी टाळण्यासाठी माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत आणि भाजपचे युवा नेते निशांत भगत यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्रमांक 77 आणि 78 मध्ये फिरत्या कृत्रिम तलावाचा आगळा वेगळा उपक्रम राबवला जात आहे। या फिरत्या तलावाचे उद्घाटन नगरसेविका फशीबाई भगत आणि रूपाली भगत यांच्या हस्ते करण्यात आले। आज नवी मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना अनेक ठिकाणी आमच्या प्रभागातल्या काही सोसायट्या आहेत, त्या सोसायट्यांमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या बिल्डिंग सील करण्यात आलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये नागरिक गणेश उत्सव साजरा करत असताना त्यांना मनात प्रश्न पडलेला आहे की मी गणेश उत्सव किती दिवस साजरा करू, साजरा करत असताना गणेश विसर्जन श्रींची मूर्ती कुठं विसर्जनाला नेऊ, हा प्रश्न पडत असतानाच नवी मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेऊन कृत्रिम तलावाची निर्मिती ठिकठिकाणी प्रत्येक नोडमध्ये केलेली आहे। परंतु महानगरपालिकेचा पुढाकार बघून एक सामाजिक बांधिलकी म्हणून माननीय श्री दशरथ भगत साहेबांच्या संकल्पनेतनं एक फिरता तलाव ज्याला आपण आर्टिफिशियल मोबाईल पॉन्ड हा आपल्या प्रभागात आपल्या सोसायटीच्या प्रत्येक दारामध्ये पोचवण्यासाठी आपण उपक्रम चालू केला पाहिजे म्हणून त्यांनी सुचवल्यानंतर फिरता तलाव आपल्या दारी हा उपक्रम नव्याने प्रभाग क्रमांक 77 आणि 78 आम्ही दीड दिवसाच्या गणपतीला त्यासोबतच पाचव्या दिवसाच्या गणपतीला आणि दहाव्या दिवसाच्या गणपतीचं विसर्जन हे फिरत्या तलावामध्ये नागरिकांनी करावं, जेणेकरून ते बाहेर पडू नये, बाहेर पडल्यानंतर त्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, अशा सर्व अँगलनी विचार करून हा फिरता तलाव आर्टिफिशियल मोबाईल पॉन्ड आपण तयार केलेला आहे। त्याचं उद्घाटन आज या ठिकाणी नगरसेविका फशीबाई भगत आणि नगरसेविका रूपाली भगत यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। त्यांनी पुढे असेही सांगितले की प्रभाग क्रमांक 77 आणि 78 मध्ये एकूण 9 सेक्टर्स आहेत आणि प्रत्येक सेक्टर मध्ये किमान 1 तास हा कृत्रिम तलाव थांबणार आहे। हा तलाव 1.5 दिवस, 5 दिवस आणि 10 दिवसाच्या गणेश विसर्जना दिवशी फिरणार आहे। आपण बघत असाल त्याच्यामध्ये त्याची उंची जी आहे ती 4 फूट आहे, 4 फुटामध्ये त्याच्यामध्ये 2 फूट पाणी भरलेलं आहे। आज शासनाच्या नियमानुसार प्रत्येकाच्या घरामध्ये आज 1.5 ते 2 फुटाची मूर्ती आपण सर्वांनी घरी आणलेली आहे आणि म्हणून एक फिरत्या तलावामध्ये त्या ठिकाणी गणेश श्री गणेशाचं विसर्जन व्हावं म्हणून या ठिकाणी फिरत्या तलावाची निर्मिती करून या ठिकाणी दशरथ भगत साहेबांच्या संकल्पनेनुसार प्रत्येक सेक्टरमध्ये 1 तास आप त्या ठिकाणी हा फिरता तलाव थांबणार आहे। जसं आमच्याकडे प्रभाग क्रमांक 77 आणि 78 सेक्टर 1, 13, 14, 15, 16, 17, 18 आणि 19 असे 9 सेक्टर आहेत। 9 सेक्टरमध्ये प्रत्येक सेक्टरसाठी 1 तास दिलेला आहे, सकाळी 11 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत हा फिरता तलाव आमच्या प्रभागामध्ये फिरणार आहे। प्रतिबंधात्मक क्षेत्रात लोकांना बाहेर पडता येत नाही, अशा स्थितीत गणेश विसर्जनासाठी हा तलाव उपयुक्त ठरणार असल्याचे देखील निशांत भगत यांनी सांगितले। ज्या बिल्डिंग सील आहेत, ज्या बिल्डिंगमध्ये एखादा पॉझिटिव्ह पेशंट भेटलेला आहे आणि म्हणून आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या नियमानुसार त्या बिल्डिंग सील झालेल्या आहेत आणि त्या सोसायटीच्या नागरिकांना बाहेर पडायला होत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी आपण स्वतः पोचावं किंवा हा फिरता तलाव त्या ठिकाणी पोचावा म्हणून ही संकल्पना राबवण्यात आलेली आहे।
स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये आमदार गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईने महाराष्ट्रात प्रथम आणि देशात तिसरा क्रमांक पटकावलाय आणि या यशामागे असणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार देखील नगरसेविका फशीबाई भगत, नगरसेविका रुपाली भगत, भाजप युवा नेता निशांत भगत आणि प्रभाग समिती सदस्य संजय भगत यांच्या हस्ते करण्यात आला। याविषयी बोलताना निशांत भगत यांनी सांगितले की कोरोना काळात देखील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी एका योद्ध्याप्रमाणे नवी मुंबई स्वच्छ ठेवली आणि म्हणून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सत्कार करण्यात आला आहे। आज आनंदाची गोष्ट आहे, त्यासोबतच नवी मुंबई शहरातला नागरिक म्हणून गर्व सुद्धा झालेला आहे की आज या ठिकाणी शहरामध्ये राहत असताना देशामध्ये 3 नंबरचा क्रमांक पटकावलेलं शहर, त्यासोबत राज्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेलं शहर म्हणून ज्यावेळेस पारितोषिक मिळतं त्यावेळेस ज्यांनी हा पारितोषिक मिळवून दिलेला आहे त्या कामगारांचा सत्कार करणं ही जबाबदारी म्हणून या ठिकाणी आज सफाई कामगारांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला। खरोखरच आपण बघत असाल गेल्या काही वर्षापासून नवी मुंबई शहराला प्रत्येक वेळेस पुरस्कार मिळालेला आहे, परंतु पुरस्कार मिळत असताना जे सफाई कामगार जे आपली 4 महिन्यामध्ये आपण बघितलं असेल कोरोनाचा संसर्ग वाढत असताना सुद्धा त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता नवी मुंबई शहर स्वच्छ ठेवण्याचं काम केलं आणि म्हणून आज त्या ठिकाणी त्यांचा सत्कार करणं गरजेचं होतं आणि म्हणून गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक या ठिकाणी पारितोषिक मिळालेलं असताना सफाई कामगारांचाही सत्कार व्हावा म्हणून आज दशरथ भगत साहेब यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी आज त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, NMTV न्यूज़।